नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दुसऱ्या भागातली चर्चा ही कोरोनाच्या प्रतिबंधात्मक लसीच्या संदर्भातली. आपल्या सोबत विविध मान्यवर आहेत. मला त्यानिमित्तानं पहिला मुद्दा डॉक्टर अविनाश भोंडवे यांच्याकडे न्यायचा आहे आणि तो आहे लसीच्या संदर्भातला. कोरोनाची लस ही काय देतो, कोरोनाची लस आलीच अशा पद्धतीनं वारंवार भूमिका घेतली जाते आणि ही भूमिका घेतली जात असताना राज्यकर्ते अतिशय ठामपणे असं म्हणतायत की कोरोनाची लस आम्ही देणार, प्रत्येकाला देणार. त्यामुळे डॉक्टर अविनाश भोंडवे, मला याबाबत एकदा हा खुलासाही तुमच्याकडून अपेक्षित आहे की प्रत्यक्षामध्ये लस लोकांना देण्याच्या बाबत आपण कोणत्या स्थितीवर आहोत, आपण कुठे पोहोचलेलो आहोत आणि हा प्रवास अजून किती लांबचा आहे. याच्यामध्ये दोन भाग आहेत. एक म्हणजे लस मिळवणं. आज आपण हे बघतोय की एक अनेक प्रकारच्या लसी, साधारण एक 6-7 प्रकारच्या लसी या येऊ घातलेल्या आहेत. या ह्युमन क्लिनिकल ट्रायल्सच्या तिसऱ्या टप्प्यात काहींनी संपवलेत आणि त्यांची संशोधनं त्यांनी सादर केली आहेत आणि त्याच्या तपासणीहून ती कितपत इफेक्टिव्ह आहेत, कितपत त्याचे साईड इफेक्ट आहेत, त्याचा डोस किती लागेल, ते कसं द्यावा लागेल, या बाबतीतली सगळे तपशील हे झाल्यानंतर ही बाजारामध्ये लोकांसाठी उपलब्ध होईल. आणि साधारणतः आत्ताचा जो अंदाज आहे त्याप्रमाणे ती साधारणतः 1-1.5 महिना तरी अजून लागेल अशी अपेक्षा आहे. याच वेळेला हे जे सगळं लस उत्पादन आहे, हे लस तयार करणं, त्याचं संशोधन, याच्यावर प्रचंड खूप भांडवल लागत असल्यामुळं फार्मास्युटिकल कंपन्या याच्यामध्ये साहजिकच इन्वॉल्व्ह झालेल्या आहेत. आणि आपण जर पाहिलं तर एक प्रकारचं फार्मास्युटिकल कंपन्यांचं वॉर सुरू झालं आहे. कुणी म्हणतं की माझी 94% इफेक्टिव्हे, कुणी म्हणतं 90%, कुणी 99%. त्यावर आता आजचीच बातमी अशी आहे की अमेरिकेतली मॉडर्ना कंपनी ही स्पेशल परवानगी घेऊन ताबडतोब या महिन्यातच आणणार आहे. फायझर कंपनी म्हणते की 13 डिसेंबरला आमची लस उपलब्ध होणार. या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आपल्याला निश्चितच अनेक लोक संभ्रमात पडलेत. पण लसीबद्दलची दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे लस देण्यासंबंधीच्या ज्या गोष्टी आहेत त्याची तयारी. भारतासारख्या देशामध्ये जिथे 130 कोटी लोकांची आपली लोकसंख्या आहे, त्यातल्या 91% लोकांना दिल्याशिवाय हे लसीकरण पूर्ण होणार, ह्याचा उपयोग होणार नाही आपल्याला, त्याची आपल्याला अगदी. आणि आणि डॉक्टर भोंडवे, एक महत्वाचा मुद्दा जो त्या लसीकरणाच्या टप्प्यांच्या संदर्भात येतोय, विविध प्रकारची माहिती समोर येते, ती असं सांगते की ही लस जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा सगळ्यात आधी ती वयोवृद्ध माणसांना दिली जाईल किंवा ज्येष्ठ नागरिकांना आधी दिली जाईल, त्यानंतर ती कोरोना योद्ध्यांना दिली जाईल. मग प्रश्न असा उपस्थित राहतो की लस आधी कुणाला द्यायची, नंतर कुणाला द्यायची, याचे नियम आणि निकष ठरणार आहेत कसे? याबद्दल देखील जी काही माहिती आपल्यापर्यंत आली त्याप्रमाणे सर्वात प्रथम ती फ्रंट लाईन वॉरियर्स म्हणजे डॉक्टर्सना दिली जाणार आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे व्यवस्थित हे केलं की डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना देणार आहे. त्यानंतर सिनियर सिटीजन्स किंवा जे काही कोमॉर्बिड कंडिशन्स आहेत त्यांना दिली जाणार आहे. आणि त्यानंतर एक एक टप्प्याने जे काही प्रत्यक्ष कोरोनामध्ये काम करतायत किंवा याच्यामध्ये फ्रंट लाईन वॉरियर्स म्हणजे यांना दिली जाणार आहे. अजून स्पष्ट रूपरेखा दिलेली नाहीये, परंतु आमचं म्हणणं आहे की आधी तुम्ही डॉक्टरांना दिली किंवा वयोवृद्धांना दिली, त्यामध्ये पोलिसांनाही द्यायला हवी, त्यानंतर तुम्ही पत्रकार किंवा इतर जे लोक सतत कार्यरत आहेत त्याच्यामध्ये त्यांना जावंच लागतंय. अशा प्रकारे हे जे आपण लॉकडाऊनच्या दरम्यान जे काही फ्रंटलाईन वर्कर्स किंवा इमर्जन्सी सर्व्हिसेस या सर्वांना प्रथम दिली जावी, त्यानंतर ती उपलब्ध केली जावी. आणि मग यातच वाद जन्माला होतो डॉक्टर, वाद यातच जन्माला येईल की आजवर ज्यांना कोरोना झालाच नाही ती माणसं जणू काय त्यांनी चूकच केली की काय, की बाबा रे आपण आपलं आरोग्य सांभाळलं, आपल्याला स्वतःला कोरोना होऊ नाही दिला आणि आता लस मिळण्याच्या बाबतीत त्यांचं यादीत नावच नाही, अशी परिस्थिती आहे. मला त्यानिमित्तानं आपल्या सोबत असलेल्या धनराज वंजारींना प्रश्न विचारायचा आहे की धनराज जी, 130 कोटी लोकांचं लसीकरण हा एक हर्क्युलन टास्क, इंग्लिश मधला शब्द आहे, हे हिमालयाच्या उंची इतकं मोठं आव्हान आहे आणि हे हिमालया इतकं मोठं आव्हान निश्चित नवे वादही निर्माण करू शकतं भविष्यात, त्याच्यात राजकारण्यांना अनेक राजकारणाची संधी पण मिळू शकते. मला तर असं वाटतं की कोरोनाच्या माहितीच्या संदर्भात जो एक प्रकारचा संभ्रम समाजामध्ये निर्माण केला गेला तशाच प्रकारचा संभ्रम लसीच्या बाबतीत, वॅक्सिनच्या बाबतीत होतोय की काय अशी परिस्थिती आहे. आज पंतप्रधानांचं वक्तव्य मी ऐकत होतो, पंतप्रधान अतिशय बेजबाबदारपणे लसी बाबतीत बोलले. ते म्हणाले जो कर रहे है वो कर रहे है, वैक्सीन बना रहे है,
वैक्सीन जब आएगी पता नहीं कब आएगी आणि त्या वैक्सीनची किंमत काय असणार ये भी मालूम नहीं है। म्हणजे ही सगळी संभ्रमावस्था आज 9 महिन्यानंतर जागतिक स्तरावर एवढं जास्त याच्यावर संशोधन होत असताना अशी अपेक्षा होती की पंतप्रधानांनी हे सांगावं की अमुक या 10 ते 15 दिवसात किंवा अमुक महिन्यामध्ये लस सुरू होईल। आणि जो महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे त्याच्यात मला दोन गोष्टी सांगायचे की प्रायोरिटायझेशन जे तुम्ही करणारा प्राधान्यक्रम लावणारा तो प्राधान्यक्रम कोरोना वॉरियर जे आहे डॉक्टर आहे पोलीस आहे पत्रकार आहे बाकीचे जे लोक संपर्कात आहेत ते त्यानंतर दुसरे सीनियर सिटीजन त्यानंतर जे अपरिहार्यपणे जनतेच्या संपर्कात येतात त्यांची सेवा करतात असे सेवेकरी असा प्रायोरिटायझेशन प्राधान्यक्रम आपल्याला याच्यामध्ये निश्चित लावता येईल। परंतु त्याही पेक्षा मोठा प्राधान्यक्रम हा अर्थकारणातून निर्माण होणार आहे प्रसाद आणि तो असा होणार आहे चर्चा करू पण तुम्ही आता जो एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडलात की पंतप्रधानांच्या वक्तव्यातून लसीच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची स्पष्टता आली नाही। काही दिवसांपूर्वी राज्यप्रमुखांच्याकडून झालेल्या वक्तव्यातही लस कधी येईल याची शाश्वती नव्हती। मला त्यानिमित्तानं डॉक्टर भोंडवेंना असं विचारायचं आहे की आयएमएकडे माहिती आहे का की अमुक तारखेला भारतीय बाजारामध्ये लस उपलब्ध होऊ शकते। दुसरा मुद्दा राज्यकर्ते या बाबतीत सध्या इतकी मोघम वक्तव्य का करतायत मग ते राज्य नेतृत्व असेल किंवा देशाचं नेतृत्व असेल। बरोबर प्रसादजी आयएमएही डॉक्टरांची संस्था आहे ती प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांची संस्था आहे त्याच्यामुळे आणखी कुठली कुठली डॉक्टरांकडे नाही एक लक्षात घ्या। पंतप्रधानांकडेही माहिती नाही राज्य सरकारांच्या प्रमुखांकडेही माहिती नाही याचा अर्थ ती आपल्या कोणालाही माहिती नाही। याचं कारण असं मी आता जे सुरुवातीला सांगितलं की ही लस इतक्या दिवसात येईल इतक्या दिवसात येईल हे सर्व फार्मा कंपन्यांचं वॉर आहे। हे सर्व फार्मा कंपन्या हे करतात सरकारनी कुठेही सांगितलेलं नाही आहे आयसीएमआरनी कुठेही सांगितलेलं नाही आहे। फक्त एक पूर्वी असं सांगितलं होतं 15 ऑगस्ट पूर्वी लस येणार त्यानंतर कधी लस येणार याबद्दल चुकी मांडलेली आहे। कारण आता ह्या लसी ज्या अंतिम टप्प्यात आहेत त्यांनी ते त्यांचं जे संशोधन तिसऱ्या टप्प्याचं सबमिट केलेलं आहे त्याच्यामध्ये काय निष्कर्ष निघणार यावर सगळ्या गोष्टी अवलंबून राहतील। फार्मा कंपन्यांना किती म्हणजे मग असं म्हणायचं का डॉक्टर भोंडवेजी की बाजारात तुरी आहे आता लसीची तुरी बाजारातच आहे अजून असं म्हणायचं हो लस ही अजूनही संशोधन स्वरूपातच आहे आणि त्याच्या अनालिसिसच्या टप्प्यात आहे त्यामुळे किमान 1.5 महिना 6 आठवडे त्याच्या अनालिसिसला लागतील तोपर्यंत ती येणार नाही आणि जर आणली तर ती लोकांनी त्याच्याबद्दल थोडस साशंक राहावं कारण ती तेवढी किती उपयुक्त आहे आणि किती त्याचा परिणाम होईल त्याचे साईड इफेक्ट काय आहेत याची पूर्ण माहिती झाल्याशिवाय तो आणणं हा मानवतेच्या दृष्टीने एक प्रकारचा गुन्हा ठरू शकतो। अगदी बरोबर आहे। त्यानिमित्तानं पुढचा मुद्दा थोड्या वेळापूर्वी धनराज वंजारींनी मुद्दा किमतीचा आणला चर्चेमध्ये आणि तो अत्यंत संवेदनशील मुद्दा होणार आहे भारतासारख्या गरीब देशासाठी। आपल्या बरोबर डॉक्टर अमोल अन्नदाते आहेत। डॉक्टर अमोल अन्नदाते काही दिवसांपूर्वी लसीची एक मात्रा 500 रुपयांना मिळणार आहे असं सांगितलं गेलं प्रत्येक माणसाला 2 मात्रा लागतील असंही सांगितलं गेलं म्हणजे पहिला नेहमीचा डोस दुसरा बुस्टर डोस। आता मला सांगा पुण्या मुंबईच्या लोकांना कदाचित नागपूरच्या लोकांना असं वाटू शकतं ठीक आहे आयुष्यापुढे 1000 रुपये काय मोठे आहेत ग्रामीण भागात 1000 रुपये फार महत्वाचे आहेत। ग्रामीण भागात हे 1000 रुपये कोणी भरायचे आणि तेवढे किती जणांना परवडणार आहेत। मी कित्येक रुग्ण असे बघतो ज्यांच्या खिशात 1000 रुपये नाही आहेत म्हणून म्हणजे आपलं मरणारा पेशंट घरी तसंच मरण्यासाठी घेऊन जाणारे कितीतरी लोक इथे आहेत। इतकी वाईट परिस्थिती आणि ती लॉकडाऊन आणि या कोविडमुळे अर्थव्यवस्था अजून घसरलेली आहे अतिवृष्टीमुळे हातात होती तीही पिकं आता गेलेली आहेत। कांद्याचा भाव हा 15 हजारांवरून आज 3 हजारावर आहे ही माहिती मी तुम्हाला सांगतो। तर यात एक आपण समजून घेतलं पाहिजे याचं अर्थकारण की आजच्या घडीला 54 लसींचं प्रोडक्शन सुरू आहे पूर्ण जगामध्ये 54 त्याच्यापैकी 13 लसी ज्या आहेत त्या फेज 3 मध्ये आहेत। त्याच्या आधी सांगतो 54 पैकी सर प्रसादजी किती लसी भारतीय आहेत हो 2 लसी भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया सोडून या 52 लसी या परदेशी आहेत आणि 13 ज्या फेज 3 मध्ये आहेत त्याच्यापैकी 3 लसी या नियर फेज 3 ट्रायल कम्प्लीट केलेल्या आहेत फायझर मॉडर्ना आणि ऍस्ट्राझेनिका या तिन्ही कंपन्या या युनायटेड स्टेट्स इंग्लंड आणि जर्मनीच्या आहेत आणि अमेरिकेने आणि इंग्लंडनी जो लस बनवतोय त्याच्या अंगावर 90,000 कोटी
80,000 कोटी ही आधीच लावून टाकलेले आहेत. म्हणून या लसी ह्या हे देश काय आपल्यासाठी लसी बनवत नाही, आपण काय जावाही नाही त्यांचे. म्हणून या लसींचा वॉर जे बोंडवे सर म्हणतायत त्याच्यामध्ये आपण फक्त बघ्याची भूमिका घेणार आहोत. म्हणजे लस हे आजच्या घडीला मला तरी एक मृगजळ वाटतंय. आणि सगळ्यात महत्वाचं जे तुरी बाजारात तुरी तुम्ही म्हटले अहो लस लस म्हणजे काय अमृत कलश नाही स्वर्गातून आलेला की त्याचा एक चमचा घेतला आणि तुमचा कोविडचा विषय संपला असं नाहीये. या गैरसमजुतीतून आपण आधी बाहेर पडलं पाहिजे. मी स्पष्ट सांगतो, एकदम बोल्ड स्टेटमेंट करतो, ज्याला सगळे डॉक्टर्स इथे सहमत होतील की लसीचा रोग हा मुंबईच्या पावसामध्ये धो पावसामध्ये नरिमन पॉइंटवर उभं राहून एक छत्री पकडून जितकं प्रोटेक्शन मिळतं ना प्रसादजी, तुम्ही नरिमन पॉइंटचा पाऊस अनुभवला असेल, छत्री जितकं तुमचं त्या पावसाचं नरिमन पॉइंट कठड्यावर जितकं समुद्र किनाऱ्याच्या कठड्यावर जितकं प्रोटेक्शन करतं तितकीच लस देणार आहे. लस म्हणजे काय सर्वस्व नाहीये, भाग असणार. कारण हा आरएनए व्हायरस आहे, हा म्युटेट होणारा व्हायरस आहे. अगदी अगदी पटकन डॉक्टर समीर चौधरींसाठी मग माझा पुढचा प्रश्न असेल. समीर चौधरी, जर समजा ही लस संपूर्णपणे कोरोना मुक्तीच्या साठी नसेल तर मग लोकांनी स्वतःच्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी काय करावं आणि त्याच्यासाठीची जागृती लोकांमध्ये आणायची कशी? प्रसादजी, अल्टिमेटली प्रश्न पुन्हा तो हर्ड इम्युनिटीवर येतोय. आता जसं भोंडवे सरांनी सांगितलं की हा फार्मास्युटिकल कंपनीचा वॉर आहे. एक कुठली लस डेव्हलप करायला मिनिमम 1 वर्षाचा कालावधी लागतो. जरी आपण आता काही दिवसा पहिले कोरोनाचा वाढदिवस साजरा केला आहे पण तो कोरोनाची फर्स्ट केस मिळाल्यानंतरचा आहे, वॅक्सिनचा नाही आहे. तर 1 वर्ष अजून व्हायचंच आहे आणि लोक आता फार्मास्युटिकल कंपनीज जे आहेत ते प्रयत्न करतात की आम्ही कसं फेज 3 ट्रायल जो आहे तो स्किप करून या पॅन्डेमिक सिच्युएशनचा फायदा घेऊन लवकरात लवकर आपली लस बाजारात कशी आणायची याचा वॉर सुरू. दुसरा प्रश्न म्हणजे असा आहे की आपल्यासारख्या 130 कोटीच्या आपल्या जनसंख्येत हे पॉसिबलच नाही. आता कालचा आकडा आहे की फक्त 13 कोटी लोकांचं टेस्टिंग झालं आहे. 13 कोटी लोकांचं टेस्टिंग झालं आहे तर एवढ्या 130 कोटी लोकांना लसी देणार कधी तुम्ही? किती वेळ लागेल त्यांना? पोलिओ इरेडिकेशनसाठी एवढा वेळ लागला तर हे इट इज नॉट पॉसिबल. आणि एक कुठला वॅक्सिनचा जो रोल आहे तो फक्त इम्युन सिस्टीमला बूस्टअप करायचा आहे, टू आयडेंटिफाय द व्हायरस अँड टू बूस्ट अप द इम्युन सिस्टीम, एवढंच आहे. आणि या मुद्द्यावर धनराज वंजारींनाही काही मत मांडायचं, एकदा त्यांचं मत ऐकूया, मग पुढचा प्रश्न आहेच माझा. धनराजजी आपण पटकन बोला, 1 मिनिट भराचा वेळ आहे आपल्याकडे. हा हा पटकनच सांगतो. हे जे बोललं जातं का फार्मास्युटिकल कंपनीचा वॉर आहे, मी इंटेलिजन्स डिपार्टमेंटमध्ये काम केलेला पोलीस अधिकारी अगदी जबाबदारीने सांगतोय, हे फार्मास्युटिकल कंपनीचं वॉर बीर काही नाही आहे. फार्मास्युटिकल कंपनींची क्रिमिनल कॉन्स्पिरसी आहे. उद्या सरकारला डिक्लेअर करू द्या की लस फ्री ऑफ कॉस्ट दिली जाईल. बघा, लस लवकरही येते आणि लसीचं प्रॉडक्शनही तुमच्या समोर पटकन उभं राहतं. सरकार आणि फार्मास्युटिकल कंपनी यांच्यामधलं जे अर्थपूर्ण संबंध आहेत, एक सलोखा किंवा क्राईम करण्याची जी ह्या दोघांची वृत्ती आहे त्याच्यामध्ये जनता भरडली जाणार आहे लसीकरणाचा. तर्क थोडासा खुलवून सांगा की लसीला किंमत असेल तर ती उशिरा येईल आणि ती जर सरकार मोफत वाटणार असेल तर ती लवकर येईल. या दोन गोष्टी कशा काय जोडून पाहायच्या? कारण कसं आहे, सरकार एका स्टँडर्ड भावानी लसी तयार करणार किंवा त्यांच्या एक्सपर्ट्स कडून सरकार भारतीय लसी तयार करून घेणार. रशिया करतील, ऑस्ट्रेलिया जे जी सरकार आहे ते करून घेतील. अशा प्रकारे जर लसी आल्या तर त्या फ्री ऑफ कॉस्ट जनतेला दिल्या जातील तेव्हा हा प्रश्न सुटेल. तुम्ही जर यासाठी मोठमोठे जागतिक स्तरावरचे फार्मास्युटिकल टायकून म्हणतो मी टायकून, दे आर गँग ऑफ डॉन्स या फार्मास्युटिकल्स मध्ये, त्याच्याकडे जर जाल तर तो पहिला तुमचा खिशाला कसं लुटेल याचा विचार करेल. आणि म्हणून हे वॉर जरी म्हणत असले तरी माझ्यासाठी हे वॉर नाहीये, ही एक सांघिक क्रिमिनल कॉन्स्पिरसी आहे. एवढ्या मोठमोठ्या फार्मास्युटिकल कंपन्या आहे की एखाद्या देशातलं गव्हर्नमेंट बदलून टाकू शकतात, एवढी त्यांची अर्थसत्ता प्रबल आहे. धनराजजी आपण अत्यंत महत्वाचा आणि तितकाच संवेदनशील मुद्दा मांडलेला आहे. इतिहासामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत की जिथे केवळ आणि केवळ फार्मा कंपन्यांच्या भल्यासाठी मानवाला धोक्याच्या स्थितीत आणणारे अनेक रोग जन्माला घातले गेलेले आहेत. तुम्हाला बऱ्याचदा सर्व प्रेक्षकांना आत्तापर्यंत फ्ल्यूच्या अनेक कहाण्या कानावर पडल्या असतील, बर्ड फ्ल्यू वाला,
टॅमीफ्ल्यू घ्या, स्वाईन फ्ल्यू आला टॅमीफ्ल्यू घ्या, अशा पद्धतीनं एका विशिष्ट गोळीचंच उत्पादन आणि विशिष्ट गोळीच्याच संदर्भातलं प्रिस्क्रिप्शन यापूर्वी अनेकदा दिलं गेलं होतं. नंतर त्या टॅमीफ्ल्यूच्या जन्माची कहाणी शोधायला गेल्यानंतर अमेरिकेतल्या राजकारणाशी संबंधित असलेला एक फार मोठा व्यक्ती त्या कंपनीचाच संचालक निघाला. एकूणात काय तर या फार्मा कंपन्यांचे उद्योग हे मानवाच्या समोर नवे नवे रोगांचे विषाणू आणून त्यांचं आव्हान वाढवणं असंच असतं का काय, असाही प्रश्न जन्माला येतो. डॉक्टर भोंडवेंना मला विचारायचं आहे, डॉक्टर भोंडवेजी, जर समजा लस ही फार्मा कंपन्यांच्या अंतर्गत युद्धाचा आणि धनराज बंजारी यांच्या मतानुसार गुन्ह्याचा भाग असेल, कटाचा भाग असेल, तर डॉक्टर म्हणून आपण काय करणार आहोत आपल्या समाजाला या प्रकारच्या एका नकारात्मक भूमिकेतून वाचवण्यासाठी डॉक्टरांनी काय करायचं? तुम्ही म्हणताय तो प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि हा अनेकदा या पद्धतीने चर्चेत आहे. त्याच्यामध्ये काही समज निश्चित आहेत पण काही गैरसमजही आहे. सर्वात प्रथम मी एक सांगतो की काही एक साधारणतः महिन्या दीड महिन्यापूर्वी पंतप्रधान मोदीजींनी असं जाहीर केलं होतं की भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला लस मोफत दिली जाईल. तुम्हाला आठवत असेल तर मध्यंतरी आपण एका चर्चासत्रामध्ये असंही बोललो होतो की बिहारच्या निवडणुकीच्या काळातही त्यांनी कसं भाजपनी तसं जाहीर केलं होतं की तिथल्या सर्वजण. त्याचबरोबर त्याच वेळेला एक असं होतं की काही 8,000-10,000 कोटी 8,000-10,000-15,000 कोटी अशी काहीतरी रक्कम भारत सरकारने वेगळी ठेवली आहे असंही हे ठरवलं. त्यानंतर सिरम इन्स्टिट्यूटच्या पुणेवाल्यांनी सुरुवातीला असं सांगितलं होतं की ही लस $3 मिळेल. त्यानंतर आता परवाचं स्टेटमेंट आहे की ते ₹1,000 मिळेल. असं एकूण किमतीचा प्रकार असा आहे की जर भारत सरकारने ती मोफत हे करायची तर त्यांना साहजिकच त्या औषध कंपन्यांकडून घ्यावी लागेल. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे भारतातल्या 130 कोटी लोकांना द्यायला एक कंपनी पुरेशी पडणार नाही. त्याबरोबर आपल्याला इतर अनेक कंपन्यांशी आपल्याला हे करायला लागेल. एकाच वेळेला काही मोठ्या प्रमाणात 2-3 किंवा 4 कंपन्यांशी आपल्याला त्या पद्धतीने लसी बनवून घ्याव्या लागतील, त्याचे पैसे सरकारला द्यावे लागतील. सर्वात महत्वाची गोष्ट ह्या लसीच्या किमतीबरोबर त्याचं जे शीत तापमान आपल्याला सांभाळावं लागतं, त्याची जी शीत साखळी सांभाळावी लागते की साधारणतः -25 degrees आता फायझरच्या लसचं असं आलं होतं की -70 degrees centigrade पर्यंत ते सांभाळायला लागत होतं. ती भारतात शक्य नाही. भारतासारख्या देशामध्ये जिथं प्रामुख्याने ग्रामीण भाग आहे त्या भागामध्ये या पद्धतीने हे करण्यासाठी वेगळी रचना वेगळी आपल्याला तयार करावी लागेल सिस्टीम. आणि त्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही आता मध्यंतरी सगळी माहिती घेतली होती. ठिकठिकाणी प्रत्येक ठिकाणची आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, गव्हर्नमेंट हॉस्पिटल या ठिकाणी हे यांची शीतसाखळी निर्माण करण्यासाठी किंवा ती मेंटेन करण्यासाठी काय व्यवस्था आहे, त्याच्यामध्ये काय उभं करावं लागेल, काय आपल्याला भर टाकावी लागेल, हा सगळा भार सुद्धा भांडवल सरकारला सोसावं लागणार आहे. आता प्रश्न असा येतो की हे सगळं आपल्याला परवडणार आहे काही भाग आहे. त्याच्यामुळे जसे जसे काही एका बाजूला हा सगळा मुद्दा असताना माझा प्रश्न आपल्याला हा होता, डॉक्टर काय करणार आहेत? डॉक्टर केवळ प्रिस्क्रिप्शन लिहून देणार आणि मोकळे होणार आहेत की रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या साठी जनप्रबोधन करणार आहेत? मी हे यापूर्वी बोललोय आणि अनेक डॉक्टर्सही बोललेत, डॉक्टर अन्नदाते ते मान्य करतील की फार्मा कंपन्या जे सांगतायत की आमची लस प्रभावी आहे हे न करता जे त्यांचे रिसर्च होऊन त्याच्यावर जो अनालिसिस त्याचा येईल या ज्या अधिकृत संस्था असतात प्रत्येक देशाच्या, जशी भारताची ICMR आहे, अमेरिकेची FDA किंवा युरोपमध्ये त्यांच्या संस्था आहेत, या देशांच्या संस्थांनी या लसीचं अनालिसिस करून जे काही खरं बाहेर निघेल त्या पद्धतीच्याच गोष्टीचा डॉक्टर पुरस्कार करतील. म्हणजे त्यामध्ये जी लस सर्वात चांगली ठरेल तीच लस वापरण्याचं डॉक्टर निश्चितच हे सांगतील. आपल्याकडे भारतामध्ये समजा 3 लसी वापरतायची असतील तर त्याच्यामधली कुठली लस सर्वात जास्ती चांगली आहे, ज्याचे कमी धोके आहेत, हे त्या अनालिसिसमध्ये त्या संशोधन संस्थेने अधिकृत संशोधन संस्थेने सांगितलंय, त्याच गोष्टींचा भारतीय डॉक्टर नक्की पुरस्कार करतील. आणि मी हे अगदी खात्रीने सांगतो म्हणजे त्यामध्ये भारतीय डॉक्टर कुठेही लोकांचं नुकसान व्हावं, आपला फायदा व्हावा, फार्मा कंपन्यांचा फायदा व्हावा असा व्ह्यू ठेवणार नाही. ठीक आहे डॉक्टर अन्नदाते, शेवटचे 30 सेकंद एकूणात काय तर लोकांनी स्वतःची काळजी घेणं जास्त गरजेचं, लस येईल तेव्हा येईल, तुर्तास तरी हात धुवा, सुरक्षित अंतर पाळा आणि मास्क घाला, याच्याशिवाय पर्याय नाही. या निमित्ताने 30 सेकंदात दोनच गोष्टी सांगतो की आता ज्या गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत ना, लस सध्या मास्क ही सगळ्यात चांगली लस आहे, ती वापर करा. आणि धनराज सरांनी जे सांगितलं की दोन प्रश्न आपण चर्चेच्या शेवटी उपस्थित करू
की प्रायव्हेट कंपन्यांकडे जायचं नसेल तर स्वातंत्र्यानंतर 73 वर्षानंतरही आपल्याकडे आपल्या सरकारची एक अशी संस्था अशी व्यवस्था नाहीये जी लस बनवण्यामध्ये स्वयंपूर्ण आहे ती का झाली नाही. आणि दुसरं आपण येणाऱ्या लसीबद्दल बोलतो, अरे गोवर सारखी जी लस आहे ज्यांनी मुलगा वाचू शकतो आणि ज्यांनी आज कित्येक मृत्यू होत आहेत ती आजवर भारतातल्या फक्त 60% मुलांना मिळाली गेल्या 40 वर्षात. एवढंच मला सांगायचं. अगदी, तुम्ही भारतीय संस्थेच्या निमित्तानं एका अत्यंत संवेदन विषयाला छेडलंय. वेळेची मर्यादा आहे म्हणून अन्यथा त्याच्यावर स्वतंत्र चर्चा घडली असती की हाफकिन कोण विकून खात आहे कोण मोडून खात आहे त्याची वेगळी चर्चा करण्याची खरंच गरज आहे. आणि केवळ खाजगी लस बनवणाऱ्या संस्थाच भारतात जगवायच्या आहेत का, अर्थात त्याच्यासाठी एक दिवस निश्चितच आपण परत भेटू. तूर्तास लक्षवेधीमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी आपण सगळ्यांनी पहा फक्त जय महाराष्ट्र.